मानना मान मी तेरा मेहमान असली गत आहे त्या घाटवाडीतल्या लोकांची. अरे आपण एखाद्याकडे जातोय तर त्याला जरा आधी सांगावं ना. पण नाही, गृहितच धरायचं नुसतं, दरिद्री आखलेची नुसती. आई साहेब आत जोडून सांगतो तुम्हाला, बंद करा हे समज आती तिथं माती. त्या आज व्हिडिओला कळलं असतं ना तर समजा राडा झाला असता. आम्ही आहे ना आमचे काम धंदे सगळे बंद करतो आणि तुम्ही जे उपद्व्याप करत बसाल ना ते निस्तरत बसतो. या सरपंच बाई सांभाळत आहेत म्हणून ठीक आहे. डोक्यावर छत्री घेऊन हिंडत का नाहीस तिच्या माग ना? आणि हिच्यासाठी तुम्हाला दोषी ठरवतोय. युवराज सुशीला विषय वाढवू नका. युवराज पिंकी तुमच्या खोलीत जा. बाकीचं नंतरचं नंतर बघू. माई साहेब खूप तुमची ढाल करून मला सासूबाईंना दुखवायचं नाहीये. आणि युवराजजींच्या जीवावर बेतल असं काय बी करायचं नाहीये. सासूबाईंची इच्छा आहे ना की गुरुजींकडनं खात्री होईपर्यंत मी त्यांच्या खोलीत राहावं. मग असू द्या ना. अहो एका रात्रीचा असं प्रश्न आहे. पण मला माहितीये काय फुल कॉन्फिडन्स आहे. आमच्या पत्रिकेचे 36 च्या 36 गुण जुळतील. आम्हाला पण खात्री आहे सगळे गुण जुळतील. युवराज तुझ्या रूम मध्ये मी आले फर्स्ट एड बॉक्स घेऊन. पायाला व्यवस्थित पट्टी बांधू. जा आता तुम्ही पण आराम करा. उद्या सकाळी लवकर उठायचंय, अभ्यंग स्नान आहे. तेच ते आता हड्डपा नको माग राहिला. येते मी. गुड नाईट. गुड नाईट. जा तू पण त्याला पट्टी करून घे. हॅलो कुणी लावला तो? डोकं मी कप ठरलंय तुझं. अलार्म लावून सकाळ सकाळ कुठं जायचंय? हे भांगलायला जायचंय? अलार्म सायलेंट वर नाही का ठेवता येत तुला? सासूबाई अलार्म सायलेंट वर का? म्हणजे जास्त शांतपणा शिकू नको. चल झोपू दे मला. अहो झोपताय कुठं? सकाळ झाली की? अहो सासूबाई तुम्ही भी उठा. उठणं लावून अंघोळ करायची आहे ना. यु नो सासूबाई रात्रभर न झोपच लागली नाहीये मला. ते त्यांनी उठणं लावायच्या कल्पनेने ना झोपलेच नाहीये मी रात्रभर. अरे देवा मी बी काय बोलत बसलीये. सासूबाई मी पडदेशी खाली जाते, छबीताईंना हेल्पिंग हँड देते, तुम्ही बी उठा आणि आवरा.
पद्धती मी आले लावायची लईच हौस आली तिला अभ्यंगच नंत मी तुझ्या नावानं करणारच आहे कर अरुण घे माझ्या तुझा उत्साह मी फार काळ टिकू देणार नाही.